टंगस्टन डिलीशियस पिज्जा बर्गर फ्रेंच फ्राइज कोल्ड कॉफी पास्ता पेस्ट्री केक्स हॉट डॉग एंड मच मोर प्लीज विजिट आवर कैफे कॉन्टैक्ट नंबर 9511839311। धनश्री हेंद्रे यांनी माझ्या बहिणीच्या हातावर खूप छान मेहंदी काढली। खूप कमी वेळात उत्तम मेहंदी काढण्याचं छान कसब आहे त्यांच्याकडे। त्यांच्या या कलेला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा। मेहंदी हा आपल्या अगदी जवळचा आणि खूप आवडीचा विषय असतो स्त्रियांचा। स्पेशली कुठलाही सण आला, कुठलाही ओकेशन आलं की आपण मेहंदी ही काढतो आणि हवीच असते। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मेहंदीचं महत्व आहे। हेच महत्व पुढं जपत ह्याचा वारसा पुढं नेत एका ताईंनी आपला स्वतःचा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये रेकॉर्ड केला आणि त्याचबरोबर त्या क्लासेसही घेतात। घराबरोबर त्यांचा छंद, त्यांची आवड ह्याचं व्यावसायिक रूपांतर करून त्यांची आवड त्यांनी कशी जपली आणि त्या क्लासेस घेतात। क्लासेसच्या माध्यमातून अनेक मुलींना, अनेक स्त्रियांना त्या कसं उत्पन्नाचं साधन करून दिलेलं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि आज त्यांची ओळख करून घेऊया। जर तुम्हाला क्लास लावायचा असेल तर कसं त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल हेही जाणून घेऊया। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता आपण त्यांची ओळख करून घेऊया। मी टंगस्टन डेलिशियसच्या युट्यूब चॅनलमध्ये प्रसिद्धी अंगळ आपलं स्वागत करीत आहे। नमस्कार। नमस्कार, मी सौ धनश्री मनोज हेंद्रे पुणे बाजीराव रोड शुक्रवार पेठ येथे राहते। गेली 16-17 वर्ष रुग्णेनी मेहंदी आर्ट अँड क्लासेस नावाने मेहंदी क्लासेस घेते आणि वर्षभर मेहंदीच्या ऑर्डर्सही घेते। क्लास आणि ऑर्डरच्या माध्यमातून पुढे जात असताना त्यातली अचीवमेंट आणि त्याच्यातलं काहीतरी माइलस्टोन होण्याच्यासाठी मी 2014 मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि युनिक वर्ल्ड रेकॉर्ड असे दोन रेकॉर्ड माझ्या नावावरती केले, जे की महाराष्ट्रातील पहिली महिला रेकॉर्डिस्ट म्हणून माझ्या नावावरती नोंदवले गेले। खूप छान, याच्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन। आणि आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही क्लासेस घेता असं तुम्ही आम्हाला सांगितलं, तर तुम्ही तुमच्याकडे क्लासेस म्हणजे कसे क्लासेस असतात? बेसिक ऍडव्हान्स, तुम्ही बेसिक मध्ये काय शिकवता, ऍडव्हान्स मध्ये काय शिकवता, हे आमच्या बिझनेसला जाणून घ्यायचं आहे। हो नक्कीच। गुरुबिलेनी मेहंदी आर्ट अँड क्लासेस नावाने जे काही मी फॉर्म चालवते तर त्यामध्ये मेन हेतू हाच आहे की अनेक अनेक मुलींपर्यंत पोहोचता यावं, त्यांना ह्याच्यामध्ये एज्युकेट करावं। तर मेहंदीबद्दल खूप सारी शंका असतात मुलींना की मला काढायला येते पण सुचत नाही, किंवा मला खूप आवडतं काढायला पण काढायला बसल्यावर तासन तास एकाच हातावरती मेहंदी काढण्यात जातो। तर ह्या सगळ्याची उत्तरं म्हणून क्लास आहे की क्लासमध्ये तुम्हाला प्रॉपर टेक्निक शिकवलं जातं। जे की माझ्याकडे जेव्हा मुली इन्क्वायरीला येतात, क्लासला येतात, तर माझा स्वतःचा जो क्लासचा थेअरी आहे तर त्याच्यामध्ये असं आहे की मी तुम्हाला पहिले ओळख करते मेहंदीची, त्याच्यानंतर तुम्ही काय शिकणार आहात, तुम्हाला जे शिकायची मेहंदी आहे तर त्या शिकण्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून म्हणजे मुलींना पहिला क्वेश्चन असतो मेहंदी कोण कसा बनवायचा, मग मला काढता येईल का, मग मला तुमच्या इतकी छान येईल का। तर ह्या सगळ्याची उत्तरं त्यांनाच मिळत जातात पुढे क्लास करत असताना। सो माझं शिकवण्याची पद्धत अशी आहे की मी बेसिक पासून स्टार्ट करते आणि मग बेसिक शेप्स मेहंदी कोण धरण्यापासून म्हणजे तो बनवणं, तो धरणं, तो हाताळणं आणि मग त्याच्यावरती मेहंदीमध्ये कसे प्रेशर पॉइंट देऊन कशा डिझाईन्स करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी बेसिकचे टेक्निक आहे। म्हणजे क्लासमध्ये बेसिकली तुम्हाला असं होतं की टेक्निक प्रॉपर शिकवलं जातं जे तुम्ही शिकणं गरजेचं आहे आणि मग खूप साऱ्या प्रॅक्टिसनी डिझाईन्स वगैरे पुढे। मग हे बेसिक कम्प्लीट झाल्यानंतर त्यांना सगळ्या मी ॲडव्हान्स म्हणजे ज्या मार्केटमध्ये ज्या वेळेला सीझनला चालू डिझाईन आहेत की मार्केटमध्ये दरवर्षी एक काहीतरी वेगळा ट्रेंड येत असतो डिझाईन म्हणजे तो चालतून पाठून मागे पुढे ट्रेंड येतो, तर तो जो ट्रेंड आहे तो त्या ट्रेंडला धरून ज्या डिझाईन्स असेल त्या सगळ्या आपण क्लासमध्ये प्रॅक्टिस करून घेतो आणि मुलींना एक्सपर्ट करतो त्यामध्ये। म्हणजे अगदी बेसिक कोण धरण्यापासून ते शेवटपर्यंत की तो कसा पुढे त्याची डिझाईन कशी करायची, हात कसा वळवायचा, आणि मेन पॉइंट तोच आहे आपला कामाचा की कोण कोण हेच आपलं मेन हत्यार आहे, तेच जर तुम्हाला व्यवस्थित वापरता येत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त काम करू शकता। खूपच छान, म्हणजे ही माहिती खूप उपयुक्त आहे आपल्याला की आपल्याला माहिती नसतं कोण कसा धरायचा किंवा तिथे कुठे प्रेशर देऊन तो कोणी ते डिझाईन कसं काढायचं आणि किती शिताफीनं आणि किती हात सफाईनं ते व्यवस्थित काढता आलं पाहिजे। अगदी ताई खूप बेसिकमध्ये बेसिक गोष्टी शिकवतात। आणि मला अजून एक जाणून घ्यायचं आहे की जेव्हा तुम्ही हे शिकवता, शिकवताना किंवा
तुम्ही कसं म्हणजे डायरेक्ट हातावर प्रॅक्टिसला देता का तुम्ही आधी ऑन पेपर वगैरे असं काही तुमची प्रोसेस असते? पहिले तर त्यांना आपण मेहंदी कोन पहिल्या दिवसापासून देतो हातामध्ये, आणि मग मेहंदी कोन दिल्यानंतर डिरेक्टली हातावरती नाही घेत प्रॅक्टिस, कारण एकदा हातावर काढली की हात खराब होतो 2-3 दिवसासाठी. सो आपण त्यांना पहिले, आमच्याकडे रायटिंग पॅड असतात, तर त्या रायटिंग पॅडवरती आपण भरपूर त्यांच्याकडनं कोननी प्रॅक्टिस घेतो की जिथे चुकलं तरी त्यांना ते रब करता येतं. आणि त्याच्यानंतर सेकंड स्टेप असते की बुकमध्ये घेतो, मग वहीमध्ये त्यांच्या की जे त्यांनी त्या दिवशी क्लासमध्ये केलं असेल काम, तर ते 1-4 दिवसानंतर परत विसरायला होतं. सो त्यासाठी आपण काय करतो की त्यांचं वहीमध्ये डे वाईज करून घेतो की आज जे क्लासमध्ये काम केलंय ते त्यांचं त्या वहीमध्ये येणार आहे. तर ते पेन्सिलची प्रॅक्टिस होते परत एकदा, मग ती इथे होईल किंवा घरी होते ती त्यांची, म्हणजे रिपिटेशन तिथे होतं. परत त्यांनी सेकंड डे क्लासला आल्यानंतर आपण कोणी तेच काम हातावर करून घेतो, म्हणजे एक पॅटर्न जेव्हा मी त्यांना शिकवते बेसिकचा, अगदी लाईन्स असू दे, तर ते आपण एकदा रायटिंग पॅडवरती पेन्सिलनी आणि नंतर परत हातावर कोणी असं 3 स्टेपमध्ये जातो, आणि त्या 3 स्टेप पण 10-10 वेळा असतात. सो इतक्या वेळा एक पॅटर्न करून घेतल्यानंतर त्या मुलीचा तो पक्का होतो. ह्या फेरीप्रमाणे मी मुलींना पुढचे पुढचे पॅटर्न शिकवत जाते, आणि जोपर्यंत पहिला सिम्पलवाला दिसणाराही पॅटर्न जर का येत नसेल, अगदी त्या पॅटर्नला 2-3 दिवस मुली अडकल्या तर तो पूर्ण केल्याशिवाय आपण पुढचं शिकवत नाही. तुम्ही मग अशी बेसिक बद्दल माहिती सांगितली, बेसिक क्लासमध्ये तुम्ही काय काय घेता. आता मला एक जाणून घ्यायचं की तुम्ही ऍडव्हान्समध्ये कुठले कुठले प्रकार शिकवता? त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला बेसिक बद्दल सांगितलं, आता अगदी बेसिक सांगितलं लाईन्स पासून, तर मग त्याच्या पुढची स्टेज येते ऍडव्हान्स मेहंदी. तर ऍडव्हान्स मध्ये पहिले तर प्रकार येतात, ट्रेडिशनल येतो म्हणजे तो पारंपरिक आपला आहे, अरेबिक आहे, इंडो अरेबिक, फ्युजन, कलर, मॅजिक, दुबई पॅटर्न, बॉम्बे पॅटर्न, मोगलाई पॅटर्न, म्हणजे साधारण थोड्या फरकाने डिझाईन वेगवेगळे असतात, त्याला नावं वेगळी दिली, डिझाईन त्याच ह्याच्यामध्ये येतात एकाच टाईपमध्ये. आणि दुसरी गोष्ट आहे की ब्रायडल, ब्रायडलमध्ये गुलाब, उदन, सनई, चौघडा, कलश, गणपती. आणि आता एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे एक गेल्या 4-5 वर्षामध्ये की थीम वाईज मेहंदी, म्हणजे थीम प्रकार सुरू झालाय. जसं की ह्याच्याबद्दल आहे की डोहा जेवण आहे तर बेबी शावरची थीम येते हातावरती, बारसं आहे तर बारशाची थीम येते. त्याच्यानंतर आता डोहा जेवणमध्ये एक स्टेप अजून पुढे जाऊन आता आमच्या लास्ट इयरपासून सुरू झालेले काम आहे ते म्हणजे बेबी बम्पवरती पण तेवढ्याच आवडीने मुली करून घेतात मेहंदी जसं हातावर करतात. त्याच्यानंतर ट्रेंड सुरू झालाय ब्लाऊज पॅटर्न, नेक पॅटर्न, जो आहली बॅकलेस ब्लाऊज घालतात मुली, ड्रेसेस घालतात, तर किंवा कुठे विकेंडला फिरायला जायचंय त्यांना, व्हेकेशनला जायचंय, तर त्यासाठी आता तो एक ट्रेंड की एक टेम्पररी टॅटू, हिना टॅटू म्हणून आम्ही तेही प्रकार शिकवतो आता आणि करतो मेहंदीचे. आणि बाकी मॅजिक म्हणून आहे जो प्रकार, तो पण आहे जो डाय आणि आपला रेग्युलर मेहंदी प्रकार आहे, तो तोही शिकवला जातो क्लासमध्ये. असे भरपूर सारे ॲडव्हान्स प्रकार आहेत जे ॲडव्हान्स क्लासमध्ये शिकवले जातात. आणि सगळ्यात जीवाभावाची थीम असते मेहंदीमध्ये मोर, पिकॉक, जसा पैठणीवरती शोभून दिसतो मोर तसाच मेहंदीमध्येही तेवढा सुरेख छान दिसतो. बायकांचं अक्षरशः तिथे मन मोहून टाकतो. तर त्याचे टाईप ऑफ पिकॉक ही एक थीम आहे जी क्लासमध्ये ॲडव्हान्समध्ये तुम्हाला शिकवली जाते. खूप छान, म्हणजे तुम्ही बरेच प्रकार शिकवता. आता मला एक प्रश्न असा पडलेला, बऱ्याच जणांचं की स्किन टाईप वेगळा असतो, तर प्रत्येकाला त्याच टाईपची मेहंदी सूट होईल असं नसतं, तर मला असं विचारायचंय की तुम्ही मार्केटमधलं युज करता का तुम्ही स्वतः तयार करून मेहंदी काढता? तर मला असं की बाबा लोकांचं स्किन टाइप बघून ओळखून किंवा त्यांना विचारून तुम्ही त्याप्रमाणे कस्टमाइज करता का? तसंच करतो आम्ही, कारण काय होतं तर मी जसं म्हटलं तुम्हाला की जसं 16 वर्ष मी काम करते ह्या फील्डमध्ये, तर आता आमचं मेन काय असतं की एक तर डिझाईन सुंदर येणं आणि ती सेकंड डेला खूप सुंदर रंगून तुमच्या हातावरती, आणि त्याचसोबत तुमच्या स्किनला कुठलाही त्रास नको व्हायला, कारण माझा क्लाइंट बेस जो आहे तो अगदी 2 महिन्याच्या बाळापासून 90 वर्षाच्या आजीपर्यंत म्हणू शकतो, म्हणजे त्याला एज लिमिट नाही आहे, तो एवढा माझा क्लाइंट बेस आहे. आणि दुसरी गोष्ट टाईप ऑफ स्किन आहेत सगळ्यांच्या, त्यामुळे मेहंदी कोण करताना बेसिकली
खूप काळजी घेतो आम्ही की जी मेहंदी कोण जो आहे जी मी ट्रिपल फिल्टर राजस्थानी मेहंदीच वापरतो जी हर्बल असते प्युअर प्युअरिटी त्याची चेक केलेली असते आणि त्याच्यामध्ये आम्ही कुठलेही केमिकल वगैरे नाही घालत जी घरी भिजवलेली असते ज्याच्यामध्ये एक ठराविक प्रमाणामध्ये पाणी असतं निलगिरी तेल असतं लवंग तेल असतं आणि हिना ऑइल असतं ज्याचं सीझन वाईज ते किलोप्रमाणे सगळं मेजरमेंट ठरलेलं असतं तर त्या पद्धतीने तसे ताजे फ्रेश कोण करून आम्ही ते वापरतो पूर्वी कसं होतं की तुम्हाला खूप भिजवून ठेवावी लागायची आणि मग ती तार येण्याची वाट बघायची आता तसं नाही आहे आता खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही फास्ट करू शकता सो मी उद्या ऑर्डर आहे तर आज रात्री ते कोण बनवते अगदी कितीही उशीर झाला तरी त्यामुळे मेन ती क्वालिटी मेंटेन करते की कोणची आणि जसं सांगितलं की हातावरती रॅश किंवा कस्टमाइज तर कसं होतं जर का त्यांना कुठली ॲलर्जी आहे का हे आम्ही पहिले विचारून घेतो आणि जर त्यांना ऑइलची ॲलर्जी नसेल तर आपला मेहंदी कोण हा त्यांना चालतो त्यामुळे तो काही प्रॉब्लेम येत नाही आत्तापर्यंत तरी बॅड रिझल्ट नाही आलाय आम्हाला आणि त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय ना की त्यांना एकदा आम्ही हातावर मेहंदी लावत असतो बट आमच्या हाताला डेली ती मेहंदी लागत असते त्यामुळे जर काही त्रास व्हायचा असेल तर तो आमच्या हात स्किनला लगेच त्रास होईल त्यामुळे ती काळजी ऍक्च्युली आम्हाला आमच्यासाठी घ्यावी लागते की दिवस दिवस आम्ही 18-18 तास मेहंदी काढतो त्यामुळे प्रत्येक वेळेला हात वॉश करूनच आम्ही काही खाल्लं जाईल असं होत नाही कधी कधी त्याच हातानेही आम्ही काही खाल्लं जातं तर तिथेही आम्हाला ते बघितलेलं असतं की त्याने त्रास होणार नाही त्यामुळे सगळ्या दृष्टीने ती सेफ असते मेहंदी त्यांच्यासाठी किंवा तुमच्या बरोबर जर काम करायचं असेल तर ते कसं करता येईल आपल्याला म्हणजे स्टुडंट साठी म्हणा किंवा कुणाला जर बिझनेस करायचा असेल तर त्यासाठी तर आपण ते कसं तुम्ही म्हणजे त्यांना त्या बाबतीत कसं मार्गदर्शन करता माझ्याकडे जेव्हा एखादी मुलगी स्टुडंट येते क्लासला तर बेसिक टू प्रोफेशनल करायला साधारण तिला एक 4-5 महिन्याचा पिरियड लागतो तर त्या पिरियडमध्ये आपण इथे टेक्निक आणि डिझाईन आणि मार्केटचा चाललेला ट्रेंड ह्या गोष्टी त्या मुलींकडनं प्रॉपर प्रॅक्टिस करून घेतो पण प्रश्न येतो मुलींना की आता मी काय कसं करायचं म्हणजे आता हे जे शिकून झालंय ते विकायचं कसं तुम्ही शिकता येऊन क्लासमध्ये ते सोपं जातं की कोणीतरी शिकवतं पण ते विकताही आलं पाहिजे तुम्हाला सो त्याचंही ते काही काम आहे ते माझ्याकडे केलं जातं की त्या सगळ्या मुली माझ्यासोबत वर्षभर काम करू शकतात माझ्या मृगिणी मेहंदी आर्ट अँड क्लासचे वर्षभर ऑर्डर्स बुकिंग चालू असतात तर खूप सारे म्हणजे दिवसाला अगदी 4-5 ऑर्डर ब्रायडल त्यांच्या घरातले सायडर्स असे खूप मोठ्या प्रमाणावर ऑर्डर बुकिंग असतं तर त्यासाठी अनेक हेल्पिंग हँड हवे असतात सो ह्या ज्या काही माझ्याकडे ट्रेन झालेल्या मुली आहेत स्टुडंट आहेत तर त्यांना मी त्या कामासाठी घेऊन जाते की ज्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स देता येतो तिथे की तुम्ही त्या क्लायंट हँडल कसा करायचा क्लायंटला काय रिक्वायर आहे तुम्ही शिकताना सगळं शिकता म्हणजे शिकलं तसंच्या तसं विकायचं नसतं तुम्हाला समोरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुमच्याकडचे पॅटर्न कसे वापरून ते त्याचं एक कॉस्टिंग करायचं असतं ही जी गोष्ट आहे हे प्रॅक्टिकली मी त्यांना ऑर्डर्सला नेऊन शिकवते आणि मग ज्या मुलींना हवं आहे त्यांचं कॉलेज ऑफिस किंवा पार्ट टाइम जॉब जे काही असेल त्यांचं घर सांभाळून गृहिणी ह्या सगळ्याजणी सीझनल माझ्यासोबत अल्टरनेट ऑर्डर करतात त्यामुळे आमच्या ऑर्डर्स पण होतात आणि ह्या मुलींना प्रॅक्टिकली शिकून मिळतं आणि त्याच्या उपर एखाद्या मुलीला जर का स्वतःचं काम करायचं असेल म्हणजे तिचे जर सोशल कॉन्टॅक्ट असतील तिला ऑर्डर्स येत असतील तिच्या तर ती पर्सनली घेऊ शकते असा काही रूल नाही आहे की माझ्याकडे काम करत आहे म्हणून त्यांनी पर्सनल काम नाही करायचं तर मी त्यासाठी त्यांना गाईड करते की कसं काय रेंजमध्ये काम करा कसं करा तर ह्यासाठीही मी पूर्ण गाईड करते त्यांना आणि त्या माझ्यासोबतही काम करू शकतात तर जर क्लास केला तर 100% त्यांना कामाचं प्रॅक्टिकल काम माझ्याकडे मिळतं मला आता असा प्रश्न पडला आहे की जेव्हा तुम्ही ऑर्डर घेता तर आता कसं असतं की बाहेर केटरिंगचे वगैरे असतात ह्याचे त्यांचे काही प्रोटोकॉल्स असतात किंवा काय तर आता बऱ्याचदा तुम्ही म्हणला तुमच्या बरोबर तुम्ही मुलींना घेऊन जाता ऑर्डर हे करण्यासाठी मोठमोठ्या ऑर्डरसाठी तर तेव्हा तुम्ही कशी काळजी घेता कारण का आई वडील आपल्या मुलींना तुमच्या भरोशावर सोडतात तर त्यावेळेला तुम्ही त्याची काळजी कशी घेता त्यांना इथून नेण्यापासून किंवा काय तुमच्या तुम्ही त्या गोष्टी कशा फॉलो करता मी जेव्हा मुलींनी मेहंदी आर्ट अँड क्लास असं म्हणून ज्या काही आमच्या ऑर्डर्स असतात मेहंदी ऑर्डर
ज्या काही आम्ही जातो म्हणजे शक्यतो आमच्या ऑर्डर तर सगळ्या मेहंदी लावणं म्हणजे शुभ कार्याच्या ठिकाणी किंवा हॅपनिंग वातावरण असेल अशाच ठिकाणी आम्ही जातो. त्यामुळे वातावरण अगदी छान असतं, सेफ असतं. आणि दुसरी गोष्ट अशी असते की मी माझ्या गोष्टींचे काही नियम केलेले आहेत माझ्या क्लासचे किंवा ऑर्डर्सचे. तर माझ्यासोबत ज्या काही स्टुडंट येतात तर त्यांना पहिले तर आम्ही ड्रेस कोड फॉलो करतो की जे माझे ग्रीन कलरचं जॅकेट आहे जे आमचा ग्रुप त्याच्यामध्ये दिसतो युनिटी दिसते तर तो ड्रेस कोड एकसारखा सगळ्या मुलींचा असतो. कुठल्याही शुभ कार्याच्या ठिकाणी जाताना मुली नीट नेटक्या व्यवस्थित ड्रेसअप असतील ह्याची मी काळजी घेते की आम्हाला कुणीही गेल्यानंतर मेहंदीवाल्या आल्यात मेहंदीवाली आली हा शिक्का मला मोडून काढायचा होता की एक तुम्ही जसं इतर व्यवसाय आहेत इतर व्यवसायांना जसं तुम रूप आहे कार्पोरेट तर तसंच मला मेहंदीला देण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि त्या माध्यमातून एक छोटीशी स्टेप मी माझ्या मुलींना ड्रेसअप ठेवते छान नीट नेटक्या असतात आणि सगळ्या व्यवस्थित अगदी नियम पाळून आम्ही टायमिंग पाळतो. वेळेचं बंधन असतं की कधी गेलो कधी आलो कसंही काम केलं असं नसतं. मुलींचं वागणं बोलणं म्हणजे जसं की मी त्यांना मेहंदी क्लासमध्ये बेसिक टू प्रोफेशनल जसं शिकवते तसं त्यांचं ग्रुमिंग पण करतो आम्ही त्याच्यामध्ये की तुम्ही स्वतःला बाहेर मार्केटमध्ये प्रेझेंट करताना आपलं काम प्रेझेंट करताना आपणही स्वतः किती प्रेझेंट असायला हवं तर ह्या गोष्टीची मी काळजी घेते आणि त्याच्यातून माझी छान सुंदर अशी टीम असते. त्यामुळे त्या गोष्टीचा आम्हाला नक्कीच फायदा होतो की प्रत्येकाच्या नजरेमध्ये आम्हाला आमच्याबद्दल एक रिस्पेक्टच दिसतो आणि प्रत्येक जण आमच्याकडे एक चांगल्या भावनेनीच बघतो. त्यामुळे आतापर्यंत तरी असा काही वाईट अनुभव आम्हाला किंवा मुलींना कधी आलेला नाही. आणि मग जेव्हा तुम्ही बाहेर नेता तर तुम्ही मुली परत जातानाच्या काही किंवा तुम्ही आल्यानंतरचा तो प्रवास किंवा या गोष्टी की तुम्ही घरच्यापर्यंत वगैरे की मुली कशा असतात की तुमच्या बरोबर येतात तेव्हा तुम्ही घरून पिक करता किंवा असं काही आहे का तुमच्या? हो म्हणजे आता कसं होतं की आमच्या मेहंदी ऑर्डर हे काही तुमचं ठरलेलं टायमिंग नसतं तर तुम अगदी आता तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत सीझनला आम्ही सकाळी 8 बाहेर पडलो. कधी कधी बाहेर गावी जायचं तर पहाटे पण बाहेर पडतो आणि रात्री 1-2-3 वाजता आम्ही पुण्यात किंवा इथेही ऑर्डर संपून लग्न घरी. कारण आता हल्ली संगीत मेहंदी कन्सेप्ट सुरू झाल्यामुळे काय होतं की कितीही ठरवलं तरी त्यांचं तेवढ्या वेळात ते काम संपत नाही. तर अशा सिच्युएशनला काय होतं की तिथे लग्न घरात गडबड गोंधळ असतो पण आम्हाला तिथून निघून यायचं असतं जेव्हा की रस्त्याने कुठल्याही एरियात असतो आम्ही पुण्यामध्ये कुठल्याही भागात असतो कुठल्याही हॉलवर असतो किंवा पर्सनल घरी असतो किंवा आउट ऑफ पुणे असतो. आउट ऑफ पुणे असतील तर मी बाय कारच जाते की बाय कार ऑर्डर करते आणि पुण्यात असेल तर आम्ही 2-व्हीलरनी जातो. तर 2-3-4 2-व्हीलरवरती आम्ही असतो दोघी दोघी आणि सगळ्या मुली व्यवस्थित अगदी डॅशिंग आहेत म्हणू शकते मी माझ्या की कोणी अशा घाबरणार वगैरे नसतात. दोघी दोघी मस्त आम्ही जीप मॅप लावून वगैरे प्रॉपर जातो आम्ही आणि रात्रीच्या वेळेला आम्ही कुठलेही शॉर्टकट यूज करत नाही व्यवस्थित रोडनी येतो आणि प्रत्येक मुलीला सेफली मी तिच्या घरापर्यंत सोडवते पर्सनली. आणि मला एक अजून एक गोष्ट अशी जाणून घ्यायची की तुमचा गृहिणी ते सेलिब्रिटी आर्टिस्ट पर्यंतचा प्रवास कसा होता? हो तो खरं तर खूप मोठी जर्नी आहे ती ऍक्च्युली माझ्यासाठी. पण अगदी 2 ओळीत सांगायचं म्हटलं तर एक महिला म्हणजे मी पुण्यामध्ये नाही लग्न करून पुण्यात आले म्हणजे सासरपुणे सदाशिवपेठ तर इथे येऊन स्वतःचं नाव करणं एका कलेमध्ये तर हे तसं बघितलं तर सोपं नव्हतं. खूप सारे कष्ट खूप आघाड्यांवर म्हणजे घरातून स्वतःशी स्वतःची लढाई म्हणू शकते मी की स्वतःला प्रत्येक वेळेला स्वतःला उभं करावं लागलं की नाही तुला हे करायचंय कुठेही थांबायचं नाहीये. तर ह्या सगळ्या सिच्युएशनमधून 2 जुळी मुलं भाडवताना घर सांभाळताना ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी हळूहळू आर्टिस्ट म्हणून काम केलं. छोट्या मोठ्या मेहंदीच्या ऑर्डर्स घ्यायला लागले ज्याच्यातनं मला एक व्यवस्थित अर्थार्जन होत होतं एक वेळ सांभाळून. मग हळूहळू काम वाढत चाललं तर गरज पडली मुलींची शिकवण्याची तर त्याच्यामध्ये मग रुग्णिणी मेहंदी आर्ट अँड क्लासेसची सुरुवात झाली की ज्या माध्यमातून अनेक मुली माझ्यासोबत जोडल्या गेल्या स्टुडंट जोडल्या गेल्या की ज्यांना घेऊन मी क्लास करून माझी एक टीमचं फॉर्ममध्ये मी तो व्यवसायाला खरं स्वरूप आलं माझं की जी मी टीम केली. आणि मग हे सगळं करत असताना एका पॉईंटला असं झालं परत की मी एक आई म्हणून छान उत्तम घर सांभाळती आहे एक मॅडम म्हणून क्लास पण शिकवतीये एक आर्टिस्ट म्हणून मी ऑर्डर्स पण करते तर मी सगळ्या लेवलवरती स्वतः सॅटिस्फाईड होते की मी काम ओके करू शकतेय. मग आता इतक्यात न थांबता अजून काय करता येईल
तर ह्याच्यातून माझा पुढचा प्रवास सुरू झाला तो म्हणजे माझ्या मुलांच्या मदतीने. तर माझ्या मुलांनी ह्यासाठी मला खूप सारी हेल्प केली की आई इतक्यात नको थांबू, की तू एक आर्टिस्ट आणि एक क्लासेस चालवणारी असं तुला लाईफ टाईम नाही राहायचंय, की तुला तुझी स्वतःची अचीवमेंट, तू काय आहेस, तुझी ओळख, ह्या कलेसोबत तुझं लाईफ टाईम नाव जोडलं गेलं पाहिजे. सो तू असशील नसशील तरी तुझं नाव. तर त्याच्या माध्यमातून आम्ही गिनीज बुकचं आधी चौकशी केली, बट ते नव्हतं आटोक्यात फायनान्शियली आणि सगळ्याच गोष्टींनी आपण पोचू नये. ही 2013-14 गोष्ट आहे, म्हणजे जेव्हा तर नाहीच एवढी माहिती वगैरे होती. मग गिनीज नाही झालं, मग हळूहळू लक्षात आलं की लिमका बुक आपल्या इकडे आहे, त्याची माहिती मुलांनी घेतली आणि तीही माहिती टोटली मेलवर होती. तर ती माहिती घेऊन मुलांनी तिथे माझं नाव नोंदवलं. त्यांचा आम्ही गेले 8-10 पाठपुरावा केला आणि खूप खूप म्हणजे असे क्षण आले त्याच्यामध्येही की आता सोडून देऊ, जाऊ दे, नाही करू शकत आहे आपण. पण नाही, तिथेही निराश न होता की प्रयत्न करत राहिले आणि मग त्याच्यातून मला लिमका बुकची परवानगी मिळाली. जे माझा मुलगा 10th असताना मी रेकॉर्ड केलं, तेही टास्क मी या लाईफमध्ये केले की मुलगा घरातला पहिला 10th परीक्षा आणि आई रेकॉर्ड करतीये. तर ह्या सगळ्या दिव्यातनं मी पुढे गेली आणि मग त्याच्यानंतर ते रेकॉर्ड 2014 March केलं मी, जे जूनचं त्यांचं वर्ष असतं तर तिकडे ते दर झालं. आणि मग 2015 त्यांच्या लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आता लाईफ टाईम माझ्या नावाने ते रेकॉर्ड झालंय. आणि विशेष म्हणजे त्याचसोबत एक युनिक वर्ल्ड रेकॉर्ड जे पंजाब गव्हर्नमेंटचा आहे, भटिंडाला त्यांचं ऑफिस, तर त्यांच्याकडे मेहंदी रेकॉर्ड स्टार्ट करणारी पहिली महिला म्हणून होण्याचा मान मला मिळाला, की मेहंदीमध्ये अजून रेकॉर्डच स्टार्ट झालेले नव्हते. तर अशा दोन इतक्या छान अचीवमेंट पण मी त्याच्यातनं केल्या की जे माझ्या क्षेत्रामध्ये मला लाईफ टाईम नाव राहील आणि माइलस्टोन होता येईल, की एक आदर्श म्हणून आपल्या कामामध्ये. तर मग ते पण केलं आणि मग त्याच्यानंतर अनेक वृत्तपत्रांच्या मेहंदी कॉम्पिटिशन जज करते, अनेक शाळा कॉलेजेस संस्थांना मी पुण्याच्या बाहेर सगळीकडे परीक्षक म्हणून बोलवतात, त्याही अचीवमेंट झाल्या. अनेक म्हणजे चित्रलेखासारखं पुस्तक असेल, स्त्री शक्तीसारखं मॅगझिन असेल, बिझनेस मॅगझिनचं हेडलाईन म्हणून मला तो मान मिळाला बऱ्याच ठिकाणी व्यावसायिक ह्याचं. तर असे खूप सारे अचीवमेंट त्यातनं मी पुढे पुढे करत गेले आणि हे सगळं फक्त मला माझ्या जिद्दीने काम करत राहण्याने आणि एका कलेने हे सगळं मिळवून दिलं. तर मला त्याचा खूप अभिमान वाटतो की तुम्ही कुठलंही आर्ट तुमच्यामध्ये असणारं एक छोटी गोष्ट नसते, त्याला जर तुम्ही खूप छान गोंजारून पुढे नेलं, त्याला जसं मूल वाढवतं तसं त्या तुमच्या कलेला तुम्ही वाढवलं आणि तितक्या आत्मीयतेने तुम्ही त्याच्यामध्ये जर काम करत गेला. व्यावसायिक बाजू असते, तुम्ही पैसे कमवतो, अर्थार्जन करतो, हा एक भाग झाला त्यातला असतो, पण जितक्या तुम्ही मनाने कनेक्ट होऊन ते काम करता तर त्याचे सक्सेस तुम्हाला 100% मिळतात आणि त्याची नक्कीच उदाहरण मी तुम्हाला असू शकते. वा, खूप छान, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला छान गाईड केलं तुमचा प्रवास. तुम्ही बऱ्याच टक्क्या टोनप्यातून आणि सगळ्या गोष्टी आणि स्वतःला फाईट, म्हणजे बाहेर आपण करतो पण स्वतः बरोबर फाईट करताना, स्वतःची ओळख निर्माण करताना तुम्ही जो संघर्ष केला आतापर्यंत, तुम्ही इथपर्यंत आलात याच्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. आणि तुम्ही अशाच छान अजून पुढे पुढे प्रगती करा. तुम्ही आता जसं तुम्ही सांगत होता तुमचा गृहिणी ते एक आर्टिस्ट पर्यंतच्या प्रवासात, तुम्ही सांगितलं की तुम्हाला बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत, तुम्हाला बऱ्याचशा मॅगझिन्समधून तुम्ही नावात रुपायला आलाय, तर आम्हाला थोडक्यात काही पुरस्कारांबद्दल जाणून घेता येईल का? हो नक्कीच, काही उल्लेखनीय पुरस्कार सांगते मी. त्यातला एक आहे बीड जिल्ह्याचा, बीडला अतिचा सन्मान म्हणून एक कार्यक्रम होता. तर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा तिथे पुरस्कार होता आणि त्यांनी अगदी लक्षात ठेवून मला पुण्यातून इथून बोलवून तिथे स्पेशली बीडला माझा स्त्री शक्ती पुरस्कार देऊन सन्मान केला. तर ती पण खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि त्याच्यानंतर पुण्यात अनेक स्त्री शक्ती पुरस्कार मिळाला, किंवा इथे खडक पोलीस चौकीचा महिला दिनाच्या दिवशी कार्यक्रम असतो तो मिळाला, किंवा आपल्या इथे आजूबाजूला जेवढे काही वेगवेगळे कार्यक्रम होतात तर त्याच्यामध्ये बोलून सन्मानित केलं जातं किंवा पुरस्कार मिळाले त्याने.
तर त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा म्हणजे जो गेल्या कोविडमध्ये पण मला एक मिळाला तो म्हणजे राज्य विकास मानव अधिकार म्हणून जो आहे त्यांचा पुरस्कार होता तो कोविडमुळे ऑनलाईन मिळाला मला. तर त्यांचाही एक विशेष पुरस्कार ह्या क्षेत्रासाठी मला मिळाला. आणि सर्वात उल्लेखनीय की जो जवळचा वाटेल असा पुरस्कार म्हणजे लिम्का बुक मिळालं, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड मिळालं, हे सगळे झालेच होते. पण जो म्हणतो ना घरचा पुरस्कार असतो की जो तुम्हाला खूप सुखावून जातो आणि घरातल्यांनी केलेलं कौतुक हे फार मोठं असतं. तर माझ्या घरचं कौतुक म्हणजे पुणे महानगरपालिकेने जो 15 ऑगस्टला आपल्याकडे महापौरांच्या हस्ते पुरस्कार मिळतो की वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींसाठी असतो. तर वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात, वेगवेगळे क्षेत्र असतात. तर त्यात कला या क्षेत्रामध्ये मेहंदीसारख्या कलेमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल प्रथमच मला तो पुरस्कार मिळाला आणि तो खरंच खूप मोठा आणि जवळचा माझ्यासाठी खूप अभिमानाचा पुरस्कार आहे असं मला वाटतं. खूप छान, म्हणजे अगदी जवळचा विषय असतो आपल्यासाठी की आपल्या आपली कुणीतरी पाठ थोपटत आपल्या गोष्टीची दखल घेत की खूप छान गोष्ट. आणि तुम्ही मेहंदी सारख्या कलेला एक छान नावरूप आणून दिलं त्याच्याबद्दल, म्हणजे आम्हाला अभिमान आहे की तुम्ही पुण्यात राहून ह्या कलेला तुम्ही नावरूपाला आणलं. खूप सुंदर. मला तुम्हाला असं विचारायचं, जेव्हा मी तुमच्याबद्दल जाणून घेत होते, मी तुमच्याबद्दल काही गोष्टी वाचत होते, तर मला एक असं खूप आतुरतेनं विचारायचं असं होतं की तुम्ही एक आर्टिस्ट आहात आणि त्याच्याबरोबर तुम्ही समाजसेवा करता, ह्या अगदी दोन्ही विरुद्ध गोष्टी आहेत. तर त्या तुम्ही ह्या करता कशा आणि हे समाजसेवेचं तुम्हाला कसं सुचलं किंवा तुम्ही कधीपासून सुरुवात केली? गेली एक 3-4 वर्ष जास्ती मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. आधी छोट्या छोट्या प्रमाणात करत होते. तर समाजसेवा नाही म्हणता येणार, आम्ही समाजात आनंद पसरवतो असं म्हणू शकतो की सेवा हा फार मोठा शब्द आहे, हा नाही आम्ही म्हणू शकत. पण आनंद कसा देतो की आम्ही असाही आमच्या कलेतून जसं ॲज अ प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून आनंद विकत देतो आम्ही थोडक्यात, की आपण त्याची किंमत घेतो, ऑर्डर्स घेतो, आपण त्यांना छान मेहंदी काढून देतो आणि पेमेंट घेतो. परंतु असा एक पॉईंट आहे की जिथे कुठलीही किंमत न घेता निखळ आनंद देणं. तर मग ह्याच्यामधून असं झालं की एक थोडीशी एक मनात होतं सामाजिक भावना की असं आपण काहीतरी कसं करायचं आपल्या कलेतून. आणि त्याच्यासाठी मला ना काही एक छान समाजातील लोकांची साथही मिळाली की ज्यांच्या नावाचा नक्कीच उल्लेख करू शकते. श्रीयुत बोलानाथ वांजळे म्हणून आहेत, पियुष सर आहेत जे साई गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत ते. त्याच्यानंतर माझ्या मागच्याच बाजूला सेवा मित्र मंडळ चौक आहे, त्याचे छान कार्यकर्ते लोक आहेत. अशा खूप छान छान लोकांच्या संपर्कात आले. तर त्यानंतर एक माझा क्लासमेट मित्र आहे ज्याची सावली म्हणून अहमदनगरला स्वतःची संस्था आहे, एन जी ओ आहे, की तो मुलांना आत्महत्याग्रस्त लोकांच्या जी सिंगल मुलं राहिली आहेत आता त्या मुलांना घेऊन सांभाळतो. अशा अनेक लोकांशी संपर्क आला आणि मग त्यांचं काम बघितलं लक्षात आलं की अरे मी कधीतरी डोनेशन म्हणून द्यायचं ह्यांच्या बरोबर, तर मी 2-5 हजार किंवा खाऊ कपडे पण देऊ शकते. ते दिलं मी सुरुवातीला, पण त्यात असं कुठे सॅटिस्फॅक्शन वाटत नव्हतं की मी काय म्हणजे काय एवढं केलं. तर मला काहीतरी आनंद द्यायचा त्या मुलांना, किंवा वृद्धाश्रम असेल, महिलाश्रम असेल, HIV पॉझिटिव्ह असेल, अंधाश्रम असेल, तर अशा ठिकाणी जर का जाऊन मला काम करायचंय ह्या लोकांशी, तर मला त्यांना आनंद द्यायचा आहे. खाणं पिणं सगळ्याच देतात त्या संस्थेमध्ये, ते उत्तम खातात, पितात, राहतात, सगळी लोक तिकडे त्यांचे वाढदिवस सेलिब्रेट करतात, त्याही गोष्टी घडतात. तर त्याच्या वेगळं जाऊन मला आनंद काय द्यायचा आणि नुसतं मला एकटीला नाही करायचं हे काम की मी ॲज अ मृगिणी मेहंदी आर्ट अँड क्लासची ज्या वेळेला मी ओनर आहे, मी ज्या वेळेला ह्या सगळ्या मुली माझ्याकडे क्लासच्या माध्यमातून येतात, ज्या त्या मृगिणीच्या मुली असतात, तर त्या मुलींना कुठेतरी तो एक संस्कार मला त्यातनं द्यायचा होता की म्हणजे मी प्रोफेशन शिकवते, मी तुम्हाला आर्ट शिकवते, आणि जसं आई वडील आपल्या मुलांना एक संस्कार देतात ना, तर तसं ह्या मुलींना मला एक माझ्या क्लासच्या माध्यमातून संस्कार द्यायचा होता की आपल्या आजूबाजूला डोळसपणे बघा, आपल्या कामातून आपण त्यांना काहीतरी आनंद देऊ शकतो जो त्याचा भाग झालेला आहे आनंद, मला असं वाटतं. तर मग ह्या सगळ्या मुलींची टीम करून आम्ही जातो संस्थांमध्ये, वर्षभर जेवढे काही सण येतील, काही नवरात्रासारखं एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला की नवरात्रामध्ये आम्ही स्त्री शक्ती जागर म्हणून करतो, म्हणजे स्त्रीतल्या शक्तीला पूजायचं. तर ते कसं, तर आम्ही वेगवेगळ्या 9 NGOs मध्ये जाऊन तिथील महिलांना, मुलींना,
सगळ्यांना भरपूर मनसोक्त मेहंदी फ्री ऑफ कॉस्ट काढून देतो आणि निखळ आनंद त्यांना त्या दिवशी देतो. तर ती जी गोष्ट आहे ना ती खूप मनाला भावून गेली आणि ह्या सगळ्या लोकांचं सहकार्य मला छान मिळतं ह्या गोष्टीसाठी. माझ्या टीमचं सहकार्य असतं, त्या माध्यमातून हे एक काम आपोआप उभं राहत गेलं आणि मग स्टेप बाय स्टेप इलेक्शनसाठी आम्ही काही रोडवरती कॅम्प केले किंवा काही एन जी ओसाठी आम्ही डोनेशनसाठी काम केलं. तर अशा गोष्टी त्यातनं घडत गेल्या आणि सगळ्यात एक सुंदर अनुभव जो आहे की डोळ्याने दिसणारे लोक मेहंदीचं कौतुक करतातच आमच्या. तर ते काही नवीन नाही आम्हाला, आम्ही रोज ज्यांना मेहंदी करतो सगळे आमचं कौतुक करतात बरोबरून. परंतु जे ब्लाइंड आहेत आणि ज्यांना ते दिसलंच नाही आयुष्यात कधी, त्यांनी बघितलंच नाहीये, त्यांनी आमचं भरभरून कौतुक करावं ह्याच्यासारखी मोठी पावती नाहीये. आणि ती गोष्ट कुठेतरी प्रेरणा देऊन जाते काम करण्याची की नाही तू अजून कर आणि हे काम मला खूप करायचंय. तर आम्ही साईबाबा ब्लाइंड होम म्हणून जे आहे नांदेड फाट्यावरती, तिथे जेव्हा वयस्कर आजी आहेत सगळ्या, त्यांच्यासाठी जेव्हा गेलो होतो आम्ही, तर त्यावेळेला त्यांचा छान सुंदर व्हिडिओ आहे त्यांनी मला दिलेले आणि त्यांचे जे काही रिप्लाय होते आम्हाला की दिसत नाहीये पण सुंदर सुवास मेहंदीचा दरवळतोय आणि हातावर सुंदर काहीतरी रेखाटल्या जातं इतकं आम्हाला कळतंय, तिथे खूप छान आहे आणि ते इतक्या एन्जॉय करत होते आणि त्यांना ते दिसत नव्हतं. त्यावेळेला जाणीव झाली की नाही आपण जे काम करतो ते नक्कीच पोहोचतंय पुढच्यांपर्यंत. आणि म्हणजे जेव्हा प्रोफेशनली काम करत असताना एका बाजूला हेही काम करणं तितकंच महत्वाचं आहे. अगदी त्यांना त्यांचं तळून पण आठवून दिलं तुम्ही मेहंदी घेऊन, खूप छान गोष्ट. म्हणजे तुमच्या कामाला आमच्याकडून सलाम आहे आणि तुमचं कौतुक आहे. आता आमच्या व्ह्यूअर्सला हे जाणून घ्यायचं आहे, जर समजा तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल, तुम्हाला तुमच्याकडून क्लास म्हणजे शिकायचं असेल, तुमच्याबरोबर काम करायचं असेल किंवा तुम्हाला काही ऑर्डर द्यायची असेल, तर तुमच्यापर्यंत कसं पोहोचता येईल? आम्हाला जर नंबर मिळाला तर खूप बरं होईल. हो नक्कीच, माझा मोबाईल नंबर आहे 8149 6799776. पण त्याचबरोबर मी राहते बाजीराव रोड पुणे येथे, अगदी मेन सिटीमध्ये. आणि माझे मेहंदी क्लास जे आहे ते वर्षभर चालू असतात, 12 महिने. तुम्ही कुठल्याही तारखेला कुठल्याही दिवशी ऍडमिशन घेऊ शकता, येऊन भेटू शकता, फोन करू शकता आणि शक्यतो मी प्रत्यक्ष भेटल्यानंतर मेहंदी क्लासची व्यवस्थित माहिती देऊ शकते तुम्हाला. कारण तुम्हाला जर क्लास करायचा असेल तर ते कळतं की मी नक्की कुठे राहते, तुम्ही येऊ शकता की नाही शकता तुमच्या लोकेशन पासून. ते जेव्हा कन्फर्म होतं त्याच्या पुढे आपण क्लासची प्रोसिजर करतो. कारण असं नाही की फोनवरती तुम्ही सगळी माहिती घेतली आणि तुम्ही राहताय कुठेतरी खडक वाचलेला आणि मी पोहोचूच नाही शकत तुमच्याकडे, मग अशा केसमध्ये काही उपयोग होत नाही. सो मी तुम्ही लोकेशन पहिले चेक करा, तुम्ही येऊ शकत असाल तर 100% कॉपरेट मी करते. आणि मेहंदी ऑर्डरचं बुकिंग आमचे वर्षभर चालू असतात, जेवढ्या लवकर तुम्ही फोन कराल तेवढा तुमचा स्लॉट बुक होतो. कारण माझ्या दिवसाला सीझनला 4 ते 5 ब्राईड डे मध्ये बुक असतात, तर आम्ही टाइम स्लॉट बुक करतो सगळ्यांचे 3-3 तासाच्या दृष्टीने. तर जसं तुम्ही लवकर सांगाल तर तेवढ्या लवकर तुमचं ऑर्डर नक्की बुक होईल आणि आम्ही छान जास्तीत जास्त सुंदर तुमची करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तुम्हाला आता नंबर मिळालेला आहे ताईंचा, त्यांच्या फेसबुकची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. तर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्हाला शिकायचं असेल तर आवर्जून फोन करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या व्यावसायिक प्रवासासाठी तुम्ही अशीच प्रगती करो, उत्तरोत्तर तुमची प्रगती हो, याच्याकडून आमच्याकडून तुमच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज तुम्ही तुमचा अमूल्य वेळ तुमचा वेळात वेळ काढून आम्हाला दिल्याबद्दल याबद्दल खूप खूप धन्यवाद. डन्स्टन डिलिशियस या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रीती तांदे. मी माझी 10वी झाल्यानंतर मुर्नेनी आर्ट्स अँड क्लासेस मध्ये क्लासेस चालू केले. त्यानंतर थोड्याच दिवसात मला खूप छान पद्धतीने इथे मेहंदी शिकवण्यात आली, खूप सुंदर पद्धतीने माझी तयारी करून घेण्यात आली इथे. क्लासेस झाल्यानंतर मला लगेच मॅडमनी ऑर्डर्सलाही न्यायला सुरुवात केली आणि मग त्यातून चांगलं उत्पन्न मिळायला लागलं. मग मी माझं ग्रॅज्युएशनही केलं. आता जवळजवळ 7-8 वर्ष झाले मी त्यांच्यासोबत काम करते. खूप छान आमचं प्रोफेशनल काम होतं आणि खूप तर हा खूपच छान एक्सपिरियन्स होता. आणि अजूनही मी त्यांच्यासोबत ऑर्डर्स करते. थँक्यू, मी थँक्यू मुरगणे आणि मेहंदी आर्ट की मी त्यांच्याकडे क्लासेसला लागले आणि ते मला ऑर्डर्सला वगैरे घेऊन जात आहेत.